कावीळची लक्षणे, कारणे व उपचार याची माहिती या व्हिडिओत सांगितली आहे. कावीळ. कावीळ हे यकृत आजारांचे एक लक्षण असते. कावीळला इंग्लिश मध्ये जॉन्डस असे म्हणतात. कावीळ मध्ये त्वचा, नखे आणि डोळे पिवळसर होतात. कावीळ कोणकोणत्या आजारात होऊ शकते? हिपॅटायटिस, पित्ताशय खडे, थॅलेसेमिया, स्वादुपिंडाचा कर्करोग, यकृताचा कर्करोग, लिव्हर सिरोसिस, स्वादुपिंड सूज, सिकलसेल अनिमिया, वाईल्स डिसीज, येलो फीवर अशा आजारात कावीळ होऊ शकते. कावीळ कशामुळे होते? बिलिरुबिन हा तांबड्या पेशींमध्ये आढळणारा पिवळसर लाल रंगाचा घटक पदार्थ असतो. यकृताद्वारे हा पदार्थ रक्तातून काढून टाकला जातो. जर हा पदार्थ मला वाटे बाहेर टाकला गेला नाही तर त्याची रक्तामध्ये लिलरुबनची अधिक वाढ होते, त्यामुळे कावीळ होते. कावीळ होण्याची कारणे. हिपॅटायटिस, दूषित अन्न व पाण्यातून इन्फेक्शन झाल्याने. अत्यधिक मद्यपान. पित्ताशयात खडे झाल्यामुळे. पित्ताशयाला सूज आल्याने. यकृत कॅन्सर, लिव्हर सिरोसिस या आजारांमुळे. स्वादुपिंड अवयवाला सूज आल्याने. स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे. काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे कावीळ होऊ शकते. कावीळची लक्षणे. डोळे, त्वचा, नखे पिवळ्या रंगाची होणे. भूक मंदावणे. मळमळणे व उलट्या होणे. त्वचेला खाज सुटणे. ताप येणे. अंग मोडून जाणे. पोटामध्ये वेदना होणे. लघवी, पिवळी, जर्द आणि गडद होणे अशी लक्षणे कावीळ या आजारात असतात. कावीळचे निदान. रुग्णाची त्वचा, डोळे, नखे तपासणीद्वारे कावीळचे निदान केले जाते. त्याशिवाय रक्त व लघवीची तपासणी करून लिलरुबनचे प्रमाण तपासले जाते. तसेच ब्लड टेस्ट करून कावीळ कोणत्या प्रकारची आहे, कावीळची तीव्रता काय आहे ते कळते. कावीळवर उपचार. कावीळ नेमकी कशामुळे झाली आहे, कोणत्या प्रकारची कावीळ आहे यानुसार कावीळवर उपचार ठरवले जातात. कावीळ झाल्यास डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत. कावीळ रुग्णांनी डॉक्टरांनी दिलेलीच औषधे घ्यावीत. कावीळ झाल्यावर घरगुती उपाय करीत बसू नये. कावीळ झालेल्या रुग्णांनी विश्रांती घ्यावी. सहज पचणारे अन्न घ्यावे. रुग्णाने मद्यपान, धूम्रपान करू नये. डिहायड्रेशनची स्थिती उद्भवू नये यासाठी तरल पदार्थांचे अधिक सेवन करावे. कावीळ होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय. हिपॅटायटिस ए आणि बी होण्यापासून रक्षण होण्यासाठी लस उपलब्ध आहे, त्या घ्याव्यात. स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावून घ्याव्यात. बाहेरून आल्यावर, शौचास व लघवीस जाऊन आल्यावर हात, पाय, चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावेत. उघड्यावरील पदार्थ, दूषित अन्न पदार्थ, शिळे पदार्थ, कच्चे मांस, मासे खाणे टाळा. दूषित पाणी पिणे टाळावे. पाणी गरम करून, निर्जंतुक करून वापरावे. दुसऱ्याच्या साबण, कपडे, टूथब्रश, रेझर्स इत्यादी स्वच्छता साधनांचा वापर करू नये. मद्यपान, धूम्रपान करणे टाळावे. असुरक्षित लैंगिक संबंध टाळावेत. वापरलेल्या सलाइन्स, इंजेक्शन, सुया या वैद्यकीय कचऱ्यापासून दूर राहावे. अशा प्रकारे कावीळची लक्षणे, कारणे व उपचार याविषयी माहिती या व्हिडिओत सांगितली आहे. अशीच आरोग्यविषयक माहिती डॉक्टरांकडून जाणून घेऊन निरोगी राहण्यासाठी आमच्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सुद्धा करा.